की घोषणा के लिए असली करी लॉन्ग मार्च व्हावा ही आमची मनापूर्त इच्छा नाही आहे. राज्य शासनाला वेळोवेळी या 7-8 महिन्यात आम्ही अनेक प्रश्न त्यांच्या पुढे मांडले. राज्याने राज्याची जबाबदारी करावी, केंद्राने केंद्राची जबाबदारी, याकडे आरक्षणाची बाबतीत आहे. आणि आरक्षण सोडून सुद्धा गेला 1 वर्ष 6 वर्ष तो लागेल, पण एक तोपर्यंत ज्या मूलभूत सुविधा आहेत ते वेळोवेळी मी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितले, त्यांना पत्रसुद्धा दिलं आणि मूक आंदोलनसुद्धा आम्ही काढले. त्यातनंसुद्धा काही निष्पन्न होत नाही. परवा त्यांनी एक पत्र आम्हाला पाठवून दिलं, ज्या पत्र सगळं बोगस होतं, कारण का बोगस म्हणणं शब्द चुकीचं आहे, पण मी म्हणेन की ते काय सगळं चुकीचं होतं, कारण ते सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र होतं. आणि ते का चुकीचं होतं मी त्यांना परत एकदा परत उत्तर दिलेलं आहे की हे कसं तुम्ही चुकीचं तुम्हाला गायडन्स केलेलं आहे. तरीही त्यांच्याकडनं परत एकदा काही आम्हाला त्याच्या परत पुढं संवाद काही झाला नाही. आणि जर असंच परिस्थिती असेल आणि या गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्हाला पर्याय राहणार नाही लॉंग मार्च काढायला मुंबई पुणे टू मुंबई. मागण्या मान्य नाही झाल्या तर लॉंग मार्च 100% निघणार. मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितपणाने हा लॉंग मार्च निघणार.